नमस्कार वेलकम टू सुग्रण कट्टा मी शेफ पूजा बोडके फ्रेंड्स आज मी तुम्हाला रव्याच्या लाडवाचा एक असा छानसा प्रकार दाखवणार आहे जो कधीही नाही फसणार कारण बऱ्याच जणांना पाकातले लाडू जेव्हा बनवतात ना त्यावेळेला पाक किती ठेवावा मग कधी तो जास्त होतो किंवा कधी तो कमी पाक बनला जातो तर अशा वेळेला ह्या पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवाल तर अगदी सॉफ्ट मऊ लुसलुशीत असे लाडू बनतात आणि शिवाय हा महिनाभर लाडू टिकतोसुद्धा बघू शकता कितपत सॉफ्ट आणि मस्त लाडू झालेले आहे तर चला मग बघूया या झटपट लाडवासाठी काय काय साहित्य आणि कृती आहे सगळ्यात आधी इथे मी रवा घेतलेला आहे हा जो रवा आहे अगदी बारीक जो रवा असतो ना झिरो नंबरचा तो रवा घेतलेला आहे या वाटीने मी चार वाट्या रवा घेतलेला आहे वजनी साधारण हा अर्धा किलो रवा आहे आणि ह्याच वाटीने मी दोन वाटी साखर आणि एक वाटी तूप घेतलेला आहे बऱ्याच जणांना किलोचं प्रमाण कळतं काही जणांना वाटीचं प्रमाण कळतं म्हणून मी दोन्ही सांगत आहे तर जर रवा तुमचा पाचशे ग्राम असेल तर त्याला तुम्ही चारशे ग्राम साखर घ्यावी आणि तूप साधारण दीडशे ते पावणे दोनशेच्या आसपास घेतलेलं आहे तर एक वाटी तूप दोन वाटी साखर आणि चार वाटी रवा खूप सोप्पं आहे त्यानंतर आता अर्ध जे तूप आहे मी वाटीतलं ह्या पद्धतीने मी एका परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर हाताच्या सहाय्याने किंवा बलून बिटरीच्या सहाय्याने पण फेटू शकता इथे मी हाताच्या सहाय्यानेच फेटून घेणार आहे तर ह्या पद्धतीने हात पसरट करून तूप जे आहे सतत फेटून घ्यायचं आहे साधारण एक ते दोन मिनटानंतर तुम्ही बघाल तर तुपाचा रंग बदलतो आणि हलकेपणा जाणवतो त्यानंतर ह्यामध्ये मी जी साखर होती ती मिक्सर ग्राइंडरला ग्राइंड करून फक्त टाकलेली आहे आणि आता तुम्ही बघितलं तर मिश्रण हे खूप कोरडं आहे आणि ते हळूहळू लगेचच ते ओलसर होत जातं कारण साखर जी असते ती पाणी सोडत जाते तर ह्या पद्धतीने सतत मी फेटून घेतलेलं आहे साधारण चार ते पाच मिनिट छान मिक्स करून घ्यायचं आहे गोळा अगदी हलका झाला पाहिजे इतपत असे ह्याला मळून घेतलेलं आहे आणि आता हे मी मिश्रण साईडला ठेवून देणार आहे आणि तोपर्यंत भाजायला घेऊया रवा तर इथे मी रवा भाजण्यासाठी उरलेलं जे पूर्ण तूप आहे अर्धा वाटी ते घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये आपण जो रवा होता तो हलका मी मिक्सर ग्राइंडरला ग्राइंड करून घेतलेला आहे यामुळे काय होतं की लाडू बांधताना जास्त त्रास नाही होत रवाळच टेक्स्चर आहे पण पल्स मोडवरती एक चार पाच वेळा फिरवून घेतलेला आहे आणि आता छान मी ह्या तुपावरती खमंग भाजून घेणार आहे पण लक्षात ठेवा ह्याचा रंग जराही बदलू द्यायचा नाही आहे कारण रवा लाडू जो असतो ना छान पांढरा शुभ्रच बघायला छान दिसतो तर इथे कच्चाही राहू द्यायचा नाही आणि व्यवस्थित भाजायचा सुद्धा आहे इथे मी स्लो गॅसवर म्हणजे मीडियम टू स्लो गॅस ठेवायचा आहे ह्याच्यावरती मी कंटिन्यूस भाजत आहे साधारण एक पाच ते दहा मिनिट झालेलं आहे तुम्ही बघू शकता रवाचं जे हलका रंग बदलला आहे आणि छान असा सुगंध सुटलेला आहे तर टोटल मी इथे पंधरा मिनिट रवा भाजून घेतलेला आहे रवा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर इथे आपण जे तूप आणि साखरेचं मिश्रण फेटून ठेवलेलं त्यामध्ये हे संपूर्ण मिश्रण टाकणार आहे आणि हे मिश्रण गरम असतानाच टाकायचं आहे यामुळे काय होईल साखरेलाही हलकं पाणी सुटतं आणि जो आपलं तूप आहे तेही मेल्ट होऊन येतं त्यामुळे ह्याला छान अशी बायंडिंग मिळते आणि लाडू जे असतात ना ते अगदी मऊ लुसलुशीत होतात कुठेही कोरडे कोरडे किंवा कडक असे नाही बनणार तर सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे रवा खूप गरम आहे म्हणून मी चमच्याच्या सायन मिक्स करून घेतलेलं फक्त कुठेही तुपाची किंवा साखरेची किंवा रव्याची गुठळी राहणार नाही हे बघायचं आहे व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मी मिक्स करून घेतलेला आहे कारण रवा खूप गरम आहे त्यानंतर आता ह्याला हलकं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे दाबून ठेवायचं आहे जेणेकरून तूपही छान वितळेल साखरेलाही हलकं पाणी सुटेल आणि रवा त्यामध्ये छान एकजीव होईल आणि लाडू जे आहेत ना आपले अगदी छान मऊ लुसलुशीत बनतील आता ह्या पद्धतीने प्रेस करून घेतल्यानंतर मी झाकण ठेवते आणि एक दहा ते पंधरा मिनिट साईडला ठेवून देते आणि साधारण पंधरा मिनिटानंतर इथे झाकण काढूया आणि आता ह्यामध्ये मी थोडीशी वेलची पूड टाकते अर्धा चमच्यासारखी आवडीवर आहे नसेल आवडत नाही टाकलं तरी चालेल आता हे बघू शकता मिश्रण छान असं ओलसर झालेलं आहे रवाही थोडासा थंड झालेला आहे कोमटसर आहे पुन्हा एकदा मी हाताने छान मिक्स करून घेते जेणेकरून कुठेही तुपाची गुठळी किंवा मग साखरेची गुठळी लागू नये म्हणून अशा पद्धतीने हातावर मिक्स केल्याने तुम्ही बघू शकता रवा छान असा ओलसर वाटतो आहे तर आता यावरती मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहे तुमच्या आवडीवर आहे कुठले ड्रायफ्रूट्स टाकायचे किंवा नसेल ना आवडत नाही टाकले तरीसुद्धा चालेल तर इथे मी काजू बदाम आणि पिस्ता ह्याचे थोडेसे तुकडे टाकलेले आहेत मिक्स करून घेते आणि आता लाडू वळणार आहोत आता लाडू कसा वळायचा बऱ्याचदा आपण काय करतो दोन्ही हाताने प्रेस करत करत लाडू वळतो ह्या लाडूला तसं कधीही वळू नये एकाच हाताने वळायचा आहे खूप कमी दाब द्यायचा आहे तुम्ही बघू शकत असाल तर मी एका हातानेच तो लाडू वळलेला आहे पूर्ण तुम्ही जितकं कमी दाब देताना तितका तो लाडू छान वळला जातो फक्त हातामध्ये गोल गोल फिरवत लाडू वळून घ्यायचा आणि किती सोयीस्कर झटपट हा लाडू वळला जातो आहे कुठेही तुटत नाही आहे काही नाही आहे तेच जर तुम्ही दोन हातांनी लाडू करायला गेला ना तो हमखास तुटेल आणि जर मिश्रण थोडेसं कोरडे वाटलेस तर तुम्ही तूपही थोडंसं घेऊ शकता पण हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे तुम्ही बघू शकत असाल एकदम मऊ लुसलुशीत आणि सॉफ्ट असा हा लाडू रेडी झालेला आहे आणि शिवाय हा महिनाभरसुद्धा टिकणार आहे आणि ना पाक बनवण्याची कटकट ना एक तार दोन तार करण्याची कटकट अगदी झटपट सोयीस्कर असा हा लाडू आहे यंदाच्या दिवाळीला हा लाडू नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईबशी जर एक बेल आयकॉन असेल तोही प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन मिळेल तर फ्रेंड्स भेटूया अशाच टेस्टी यमी गोडगोड रेसिपीजसोबत तोपर्यंत बाय